संत कानू पत्रा सामान्य कुटुंबात जन्मलेल्या श्यामा नर्तकीच्या गणिका घरी जन्मलेली विठ्ठल भक्त 15व्या शतकातल्या संत ज्ञानेश्वर तुकाराम नामदेव एकनाथ जनाबाई मुक्ताबाई भागवत संप्रदायातल्या एक प्रमुख संत म्हणजे कान्हो पात्रा 12व्या शतकात त्यावेळी मंगवेढ्यात बिदरच्या बहामनी राज्याचा जुलमी सत्तेचा अमल होता. संत कान्हो पात्रा यांनी आपल्या अभंगातून समाजातील संवेदनशील विषयांचे प्रश्न समाजासमोरच मांडून जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. परंपरेला नाकारून संवेदनशील कान्हो पात्रा पांडुरंगाच्या भक्तीमुळे त्यांच्या चरणी लीन होते. स्वतःच्या जीवनातल्या वेदनेने व्याकुळ झाल्यामुळे आर्त आणि उत्कट भावना तिच्या अभंगातून व्यक्त होतात. कान्हो पात्राला आईने आई व वडील दोघांचे प्रेम दिले. गोड गळा आणि सौंदर्य लाभलेल्या कान्हो पात्राला घडवताना आई श्यामा नीट काळजी घेई, पण समाजामध्ये त्यांना समानाने जगण्याचे जिने नाकारले होते. पारंपरिक देह व्यवसायाला नाकारून सुद्धा समाजातील लोकांचा तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन तिला सतत घायाळ करत असे. आपल्याला चार चोगींसारखे समाजात मिसळता येत नाही. समाजात आपल्याला प्रतिष्ठा नाही. देवळात दर्शनाला जाता येत नाही. देव कसा आहे बघता येत नाही. या सगळ्याची कान्हो पात्राला खत वाटत राही. जशी जशी ती मोठी होत होती तसे तिला नृत्य आणि गायनाचे धडे मिळू लागले. त्यात ती भक्ती रसातली भजने शिकली. ती तिला अत्यंत आवडायची. श्रीकृष्णाच्या लीला ती काव्यातून म्हणायची. संत ज्ञानेश्वर यांच्या श्रीने आणि अभंग तिला खूप आवडायचे. कान्हो पात्रा नामदेव महाराजांचे कृष्ण लीलावरचे अभंग देहभान हरपून गात असे. तेव्हापासूनच कृष्णाचं रूप तिच्या मनात फक्त ठसलं होतं. आयुष्याची स्वप्ने बघण्याच्या वयात आल्यावर परिस्थितीची कल्पना तिला आली आणि तेव्हाच विरकितीही यायला लागली. स्वार्थी आणि वासनांत जगाची भीती वाटू लागली. आपला सुंदर देह कलंकित होऊ न देता विठ्ठलाच्या चरणी लीन झाली. त्यामुळे मन भक्तीतच रमू लागले. तिच्या भक्तीविषयी भविष्यात आता फक्त परमेश्वरच होता, पण तिथेही शंका होती. आपली भक्ती परमेश्वर स्वीकारील का? देवानेही आपल्याला झिडकारले तर असा मोठा प्रेस तिच्या पुढे उभा असे. पण दृढ निश्चय केला की आता या मार्गावरच चालायचे, मागे फिरायचे नाही, भगवंतालाच शरण जायचे. मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.